राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य, ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। नमस्कार, मी गौरी कुबेर। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत। मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत आणि त्याशिवाय द्विपक्षीय चर्चाही करतील। याविषयीची महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत। RBI चलनातून 2000 रुपयांची नोट बंद केल्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। याबाबत काँग्रेस आणि विरोधकांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका केली आहे, त्याविषयीही जाणून घेणार आहोत। आज चर्चेतील बातमीमध्ये राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे, ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। सुरुवातीला ऐकूयात G7ची बातमी। युक्रेनवर निर्बंध लादल्याबद्दल रशिया विरोधातला निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्धार G7 गटानं केलाय। युक्रेनला असलेला पाठिंबा आम्ही कधीही मागे घेणार नाही, असं या गटाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय। जपानमधल्या हिरोशिमा इथं सुरू असलेल्या G7 गटाच्या परिषदेमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे देखील उपस्थित राहणार आहेत। G7 परिषदेच्या पहिल्या दिवशी यजमान जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि कॅनडा या देशांच्या प्रमुखांनी बंद दरवाजा आड चर्चा केली आहे। यानंतर या गटानं संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत रशियाचा निषेध केलाय। रशियाच्या बेकायदा, अन्यायकारक आणि चिथावणीखोर युद्धाविरोधात आम्ही एकत्रपणे युक्रेनच्या पाठीमागे उभे आहोत। रशियानंच हे युद्ध सुरू केलंय आणि हे युद्ध ते थांबवू शकतात। युक्रेनला असलेला पाठिंबा आम्ही कधीही मागे घेणार नाही, असं या निवेदनात म्हणण्यात आलंय। या परिषदेला झेलेन्स्की उपस्थित राहणार असल्याचं युक्रेनच्या संरक्षण परिषदेचे सचिव ओलेस्की डिनिलोव यांनी सांगितलंय। यापूर्वी सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांनी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन देर लेयन यांनी हिरोशिमा इथल्या शांतीस्थळावर जात अणुबॉम्ब हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहिली आहे। या दोन्ही बैठकांमध्ये मोदी हे जागतिक आव्हानांबाबत आणि त्यांचा सामना करण्याबाबत जागतिक नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत। तसंच काही देशांबरोबर ते द्विपक्षीय चर्चाही करण्याची शक्यता आहे। जपाननंतर मोदी पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांचाही दौरा करणार आहेत। श्रोत्यांनो, G7 विषयीची बातमी आता आपण ऐकणार आहोत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत। मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत आणि त्याशिवाय द्विपक्षीय चर्चाही करतील। ही भेट देखील विशेष असणार आहे, कारण क्वाड ग्रुपचे नेते जपानच्या हिरोशिमामध्ये भेटणार आहेत। क्वाड गटाची पुढली बैठक ही 24 मे रोजी ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं होणार होती, मात्र अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भेट नाकारल्यानंतर ती रद्द झाली। जपाननं जाहीर केलंय की G7 नंतर ही बैठक होणार आहे। यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारताचे पंतप्रधान मोदी क्वाडच्या मुद्द्यांवर चर्चा करतील। तर श्रोत्यांनो, क्वाड म्हणजे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग। ही भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या 4 देशांची संयुक्त संस्था आहे। हिंदी महासागरातल्या सुनामीनंतर आपत्ती निवारणाच्या प्रयत्नांवर सहकार्यासाठी 4 देशांनी चर्चा सुरू केली, तेव्हा याची सुरुवात झाली। 2007 जपाननं क्वाडचा प्रस्ताव ठेवला होता, तो तयार देखील झाला होता, परंतु तो अंमलात येऊ शकला नाही। हा गट 2017 कार्यरत झालेला आहे। सागरी सुरक्षा आणि व्यापाराच्या हितसंबंधाचा मेळ साधणं या गटाचा उद्देश आहे, मात्र चीननं या गटाला सातत्यानं विरोध केलाय। 2000 नोटा विषयीची महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत। RBI चलनातून 2000 रुपयांची नोट बंद केल्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। याबाबत काँग्रेस आणि विरोधकांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका केली आहे।
आता राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनीही ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. ते म्हणालेत की 2016 17.7 लाख कोटी रोख चलनात होती, जी 2022 30.18 लाख कोटी झालीय. मोदी सरकारला प्रश्न करत ते म्हणाले की यामुळे देशात भ्रष्टाचार वाढलाय का? यावर आता पंतप्रधान मोदी काय बोलणार? यावर वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांनी 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय का घेण्यात आला आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होईल की नाही हे सांगितलंय. वित्त सचिव टी व्ही सोमनाथन म्हणाले आहेत की डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे 2000 रुपयांच्या नोटांचा वापर कमी झालाय. 2016 नोटाबंदी नंतर ही नोट बाजारात आणली गेली होती. आता इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचा प्रसार लक्षात घेतला तर यापुढे उच्च मूल्यांच्या नोटा बाळगण्याची गरजच नाही असंही ते म्हणाले. 2000 रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यामुळं त्याचा आर्थिक व्यवस्थेवर काही परिणाम होणार आहे का असा प्रश्नही आता निर्माण झालाय. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याशिवाय अनेक आमदारांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं 135, भाजपनं 66 आणि JDSनं 19 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरनं सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यातली कोंडी अनेक दिवस सुरूच होती. मात्र अनेक दिवसांच्या भेटींनंतर आणि हायकमांडनं मन वळवल्यानंतर दोन्हीही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतल्या अधिकाऱ्यांवर कोणाचं नियंत्रण राहणार आहे हे सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं असलं तरी केंद्र आणि दिल्ली सरकारमधला वाद काही अद्याप संपलेला नाही. दिल्लीतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारनं 11 मेच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था म्हणजे FTI मध्ये द केरला स्टोरीचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेतल्या विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेनं विरोध केलाय. चित्रपट सुरू असतानाच दोन्हीही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून FTI मध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कारणास्तव आंदोलन चालूच होतं. शहरातल्या चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रातल्या अनेकांनी चित्रपटाला उपस्थिती दर्शवली होती. भारतीय कुस्ती क्षेत्रात लैंगिक शोषणामुळे वादळ उठलं असतानाच आता BCCI कडून या विरोधात कठोर पाऊल उचललं जाणार आहे. BCCI येत्या 27 रोजी विशेष सर्वसाधारण बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीत 5 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये लैंगिक शोषण प्रतिबंध धोरणाचाही समावेश आहे. याशिवाय बैठकीत भारतामध्ये 1 नोव्हेंबर होणार असलेल्या 1 दिवसीय विश्वकरंडकासाठी कार्यकारी गटाचीही स्थापना करण्यात येणार आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. नाशिक इथलं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर सध्या चर्चेत आहे. या मंदिरात हिंदू धर्मांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असा नियम आहे. मात्र 13 रोजी रात्री काही तरुणांनी मंदिराच्या उत्तर दरवाजातून जबरदस्ती आत येण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत, मला तेच म्हणायचंय की काय याच्यामध्ये काही कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मी लाऊडस्पीकरचा विषय काढला किंवा तुम्हाला समुद्रातला जो दर्गा होता अनधिकृत त्याच्यावरती मी जेव्हा बोललो, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी बरोबर त्या केल्याच पाहिजेत. आमच्या गडकिल्ल्यांवरती जे दर्गे उभे आहेत मला वाटतं ते हटवलेच पाहिजेत. काय संबंध आहे त्यांचा गडकिल्ल्यांवरती महाराजांच्या? या प्रकारची ज्या अनधिकृत गोष्टी सुरू आहेत, आता ठाणे जिल्ह्याचा दौरा होता माझा, तिकडे पण मी कलेक्टरांशी बोलल्यानंतर काही तिकडची पण एक अनधिकृत मशीद तोडली गेली. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बजून काहीतरी आपलं एक काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही ना. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आतापर्यंतचा महाराष्ट्रामधला इतिहास जर समजा तुम्ही पाहिलात की जिकडे मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत. कारण त्यांचं सगळं अनेक वर्ष अनेक पिढ्या ते इथे राहिलेले असतात. त्यांचं काम असतं इकडे, त्यांची पोरंबाळं इकडे असतात, शिकलेले इकडे असतात, ते मराठीतच बोलतात. कळलं? तिकडे जे मला असं वाटतं अशा प्रकारे काही ठिकाणी जे सामंजस्य आहे ते काही लोकांनी बिघडवू नये.
त्र्यंबकेश्वर मंदिरात काही व्यक्तींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर म्हणजेच महादरवाजानं जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना बंदोबस्तात असलेल्या MSF जवानांनी रोखलं. तुम्हाला आत जाता येणार नाही असंही सांगितलं. त्यानंतरही जवळपास 15 मिनिटं त्यांच्याशी हुज्जत घातली होती. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.